पुन्हा एकदा वळणार आहोत डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीच्या शोभायात्रेत लक्ष वेधून घेतलं होतं ते जोशी बंधूंनी. पुणेरी पेशवाई वेशभूषा परिधान करत या बंधूंनी भारत महासत्ता होत असल्याचा संदेश दिलेला आहे. भारताची महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आता लवकरच भारताचं नाव विश्वगुरु या पदासाठी जाणार आहे आणि असाच संदेश डोंबिवलीतल्या या जोशी बंधूंनी दिलेला आहे. हे जोशी बंधू शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. विशिष्ट पुणेरी पेशवे पगडी आणि तसाच पेहराव यांनी केलेला आहे. काय सांगाल या गेटअप बद्दल? या गेटअप मध्ये मी हेच सांगेल की आपला भारत जो आहे तो सुजलाम सुफलाम व्हावा, हीच एक माझी संदेश आहे. तुम्ही सुजलाम सुफलाम व्हावा अशी इच्छा व्यक्त करताय, म्हणजे दुसरीकडे आपण जागतिक महासत्तेकडे जातोय, विश्वगुरु बनतोय, आर्थिक महासत्ता देखील होतोय, मात्र जगावरच किंबहुना आता जे दहशतवादाचं सावट सगळीकडे पसरत चाललेलं आहे, याचा कसा विपरीत परिणाम होऊ शकतो? म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी त्यांना विश्वशांतीचा एक प्रकारे तो पुरस्कार प्राप्त आला, त्यावेळेस त्यांनी वेदांमधलं एक शांतीसूक्त त्या ठिकाणी म्हटलं, विश्व हे शांत असू दे. पूर्वाभार आपल्या भारत देशाला आपण हेच सांगत आलो, आपल्या देशाने सगळ्यांना हेच अशाख्या विश्वाला सांगितलेलं आहे की सगळ्यांनी शांत असावं. त्यामुळे दहशतवाद हा आपल्याला त्याचं नामोनिशान मिटवणं हे काही कठीण नाही आहे.